की पर्स आणि पर्सन याच्यामध्ये व्यक्ती श्रेष्ठ आहे, पर्सन आणि पार्टी याच्यामध्ये पार्टी श्रेष्ठ आहे, आणि पार्टी आणि फिलॉसॉफी विचारधारा याच्यात विचारधारा श्रेष्ठ आहे। आणि त्यामुळे आपल्याला कोणाला कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्या मिळत असतात, मिळत राहतील, पण जबाबदारी मिळाली तर मी खुश आहे आणि पद मिळालं नाही तर मी नाराज आहे असं होता कामा नये। एक अमेरिकन लेखक आहे डेल कार्नेगी, त्यांनी एक इंग्लिश मधलं पुस्तक लिहिलं, ते एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर भयंकर पॉप्युलर आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स ऑन द पीपल। त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं आहे की कोणाच्याही घरी गेलं तर मी पहिले माझं वजन 135 किलो होतं, तर मला कोणी माझ्याकडे आला आणि जो मला म्हणायचा की आजकाल तुमचं वजन थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय, मी लगेच त्याला म्हणतो बैस बैस चहा घे बैस, कारण मला वजन कमी आहे असं म्हणणारा माणूस आवडत होता आणि इकडे मी त्याच्याबरोबर मी खात होतो आणि तोही खात होता। पण माणसाला आपली स्तुती आणि तारीफ आवडते हा मानवीय स्वभाव आहे, पण ज्यावेळी आपण हे सगळं चित्र बघतो ते आपल्याला कधीतरी जर विचार केला तर हे चित्र जे आहे हे माझ्यामुळे नाही आहे, हे कदाचित मोदीजींमुळे किंवा देवेंद्रजींमुळे किंवा अनेक कार्यकर्ते आता आम्ही सगळे पदावर आहोत त्यांच्यामुळे नाही आहे। आज जे काही कार्यकर्ते आहे हे चित्र याकरता आहे की प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात जाऊन ज्यांनी आपला विचार पक्ष जिवंत ठेवून समर्पित भावनेने आपलं आयुष्य समर्पित केलं त्या लाखो कार्यकर्त्यांच्या बलिदानातून आहे। त्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना काही मिळालं, अनेकांना काहीच मिळालं नाही। मी नाही म्हणतो आनंदराव ठवरे अजून कुठल्याच महामंडळावर गेले नाही, सगळ्यात सिनियर आहेत ते, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे महत्त्वाचा प्रश्न आहे। बावनकुळे साहेबांनी सांगितलं की इकडे भेटा आहे घरी जा सगळं जा, ते आवश्यक आहे, पण कुठली लढाई ही वेपननी शस्त्रांनी लढल्या जात नाही, ती मनातून लढल्या जात आहे। ज्यावेळी अमेरिकेने मोठे मोठे टँकर्स पाकिस्तानला दिले होते एक युद्ध झालं होतं आणि आपल्या सैनिकांनी जाऊन त्या टँकरमधून टँकर उद्ध्वस्त केले, लढाई ही कुठल्याही प्रकारे कुठली पण लढाई ही मनातून हृदयातून लढल्या जाते, ही शस्त्र कितीही चांगलं असेल तरी त्यांनी लढल्या नाही जात। तुमचं मन दुर्बल असेल, तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास नसेल, तुमची भावना उत्कट नसेल, तुमचं संघटनेवरचं आणि विचारावरचं प्रेम अमर्याद नसेल तर लढाई काही लढल्या जात नाही। आणि म्हणून आपल्या पक्षाची विशेषता अशी आहे की पर्स आणि पर्सन याच्यामध्ये व्यक्ती श्रेष्ठ आहे, पर्सन आणि पार्टी याच्यामध्ये पार्टी श्रेष्ठ आहे, आणि पार्टी आणि फिलॉसॉफी विचारधारा याच्यात विचारधारा श्रेष्ठ आहे, आणि त्यामुळे आपल्याला कोणाला कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्या मिळत असतात, मिळत राहतील, पण जबाबदारी मिळाली तर मी खुश आहे आणि पद मिळालं नाही तर मी नाराज आहे असं होता कामा नये। जे जे पद मला मिळेल ते त्यात मी काम करीन, आणि मी तर नेहमी सांगतो की पहिला आपला परिवार सांभाळा, आपलं घर सांभाळा, आपली प्रकृती सांभाळा आणि नंतर मग काम करा। आणि मी अनुभवातूनही शिकलोय, मी कित्येक रात्री जेवलोच नाही आहे, समोसे खायचो या मौद्याच्या धाब्यावर, तर मी कित्येक वेळा 200-400 वेळा जेवलो आहे। भंडारा गोंदिया जिल्ह्यातून यायचो ते जैनच्या धाब्यावर, तिथे 2-3 धाबे हा तिथे आम्ही जेवायचो आणि मग रात्री 1-1.5 वाजता घरी यायचो। परंतु परिस्थिती तशी होती, माझ्यावर कार्यकर्ते पण राहायचे, पण मी अनुभवातून एक शिकलो की मी सगळ्यांना सांगितलं की पहिली प्रायोरिटी आपल्या हेल्थला द्या, दुसरी प्रायोरिटी प्रामाणिकपणे आपण जीवन जगू शकलो पाहिजे, आपला परिवार मुलं बाळं शिकली पाहिजे, त्या वेल्थला द्या, राजकारणाला धंदा नका करू। आणि मग
पूर्ण शक्तीनिशी पक्षाचं काम करावं. पण पक्षाचं काम जे करायचं आहे ते विचाराकरता करायचं. ही गोष्ट करी आहे की पहिल्यांदा कोणी नवीन माणूस येईल तो करिअर ओरिएंटेड असेल, ते स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.